मस्तपैकी गरमागरम उपवासाचे पॅटीज तयार आहेत. उपवासाच्या वेळेला रोज रोज खिचडी खाणं आपल्याला आवडत नाही, त्यासाठी मी आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आले आहे. फराळी पॅटीस पाहूया ह्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते. नमस्कार, स्मिता जीएसबी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. फराळी पॅटीसच्या बाहेरच्या आवरणासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे. ते इथे मी दोन मीडियम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. हे बटाटे मी कुकरमध्ये शिजवलेले नाही, बाहेरच शिजवलेले आहेत, कारण आपल्याला मग परफेक्ट किती शिजवायचे आहेत ते बरोबर समजतं. कुकरमध्ये एखादी जर शिटी जास्त झाली तर ते पाणी पाणी होण्याचा संभव असतो. तर आता हे बटाटे जे आहेत या किसणीवर आपल्याला किसून घ्यायचे आहेत. पॅटीजच्या आतलं सारण जे आहे ते फ्रेश खोबऱ्याचं बनवायचं आहे. इथे मी एक वाटी फ्रेश किसलेला नारळ घेतलेला आहे. खोबऱ्याच्या सारणामध्ये घालायचं आहे कोथिंबीर. ही चवीनुसार घालायची आहे. चवीनुसार आपल्याला वापरायचं आहे लिंबाचा रस. चवीसाठी मीठ आहे. हा आहे चाट मसाला, हा चवीप्रमाणेच वापरायचा आहे. हे आहे आलं आणि ओल्या मिरचीचा ठेचा. साखर घेतलेली आहे 1 टेबलस्पून आणि खसखस घेतलेली आहे 1 टेबलस्पून आणि ह्या आहेत मनुका. सर्वात प्रथम खोबरं घालून घेऊया. कोथिंबीर घालूया. खसखस. चवीसाठी मीठ. साखर. मनुका. चाट मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे. आलं ओली मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि आवडीनुसार आपण लिंबाचा रस टाकायचा आहे. हे मिक्स करून आपण बाजूला ठेवूया. बटाटा किसून तयार आहे, हे पाहू शकता. मी या चाळणीवर सॉरी किसणीवर किसून घेतलेला आहे. आता ह्या सारणाला चव येण्यासाठी आपल्याला त्यात घालायचंय मीठ, थोडं अद्रक लसूणचा ठेचा, सॉरी अद्रक आणि मिरचीचा ठेचा. लसूण इथे वापरायचं नाही कारण हा फराळी पॅटीस आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली. थोडासा लिंबू रस. शिंगाड्याचं पीठ. तर ह्या पिठामध्ये जास्त नाही, फार तर 2 ते 3 टीस्पून आपल्याला पीठ त्यात टाकायचं आहे. हे पाहू शकता मी आता सर्वात प्रथम 2 चमचे टाकलेले आहेत. हा चमचा आहे माझा पोहे खायचा. आता हे छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर आपल्याला वाटलं की बटाटा ओलसर आहे तर आपण आणखीन टाकून घेऊया. अशा तऱ्हेने आपण पीठ मळायचंय. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे बटाटा जो किसून ठेवला होता त्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत. हे पाहू शकता हे एक पीठ फक्त दाखवते तुम्हाला कसे गोळे करायचे. हे गोळे करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यात आपल्याला भरायचे आहे सारण. आता या बटाट्याच्या गोळ्याची आपल्याला असं खोलगट वाटी करून घ्यायची आहे. जसं आपण मोदकासाठी वगैरे वाटी करून घेतो तशी त्यात हे सारण भरायचंय. तुम्हाला जर असं वाटलं की बाबा हे सारण आपलं फुटतंय, म्हणजे वरची पारी आपली फुटते, तर तुम्ही आरारूट किंवा ह्याचं वरीचं ताक जो काही पीठ वापराल ते जास्त वापरू शकता. असं बंद करून घ्यायचंय. परत गोल असं वळून घ्या. पाहू शकताय छानपैकी असा गोळा झालेला आहे. इथे एक टिप मला तुम्हाला द्यावीशी वाटते.
हे जे खोबऱ्याचं सारण आहे हे तुम्ही पिठाचं कवर वगैरे सगळं मळून झाल्यानंतर बनवा, कारण त्याला मीठ आणि साखर घातली की पाणी सुटतं. आणि इन केस जर तुम्ही बदवून ठेवलं आणि तुम्हाला असं वाटलं की बाबा ह्याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे, तर तुम्ही जे काही पीठ वापरणार आहात बटाट्याच्या सारणामध्ये, शिंगाड्याचं किंवा आरारूटचं, तर हे थोडंसं पीठ आहे हे ह्याच्यात मिक्स करायचं आहे. माझाही बराच वेळ व्हिडिओ शूट करण्यामध्ये गेल्यामुळे ह्याच्यात थोडंसं पाणी सुटलेलं आहे, तर ह्याच्यात मी आता तुम्हाला दाखवते की कसं पीठ घालून ह्याला थोडंसं व्यवस्थित बनवता येतं. हे पहा, आता हे जे तयार झालेले पॅटीस आहेत हे पॅटीस आपल्याला कोट करायचे, जे बटाट्याच्या सारणामध्ये मी पीठ वापरलं होतं तेच पीठ घ्यायचे आपल्याला आणि त्या पिठामध्ये आपल्याला असे कोट करायचे. आणि असा प्रत्येक पॅटीस आपल्याला कोट करून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आहे. अशा तऱ्हेने सर्व पॅटीस मी कोट करून घेतलेले आहेत. जास्तीचं पीठ वरचं आपण काढून टाकायचं हाताने. आता हे आपण फ्राय करून घेऊया. इथे मी अप्पमचं भांडं ठेवलेलं आहे. मी डीप फ्राय करणार नाही आहे, फक्त ग्रीसिंग करणार आहे आणि लागल्यास वरतून 1 ते 2 थेंब तूप सोडणार आहे. तर हे भांडं आपण छानपैकी ग्रीस करून घेऊया. पाहू शकता हे तुम्ही, मी फक्त 1-1, 2-2 थेंब तूप सोडते आहे. अप्पमच्या भांड्यामध्ये 2 थेंब तेलात तर हे तुमचं होईल, पण ह्याला परतताना फार काळजी घ्यायला लागते, खूप डेलिकेट असतात हे. हे 2 तर मी असे परतवले आहेत. हा बघूया, अशा तऱ्हेने सगळे खरपूस भाजून घ्यायचे. अशा तऱ्हेने पॅटीस तळून तयार आहे. एक पॅटीस मी तुम्हाला डीप तळून दाखवते. तेल तापलेलं आहे, यामध्ये पॅटीस ठेवूया. माझी कढई फार लहान आहे त्यामुळे मला फ्लेम थोडी मोठी ठेवावी लागते. व्यवस्थित चारी अंगाने फ्राय करून घ्यायचंय त्याला, खालून वरून साईडने. गरमागरम फराळी पॅटीस तयार आहेत. तुम्हीही माझ्या पद्धतीप्रमाणे करून पहा. माझा चॅनल स्मिता जी एस बी ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी. धन्यवाद.